बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता, हल्ला करण्यात आला होता, त्यांचा आता मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान. नाही मला माहित, म्हणजे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही. असा हल्ला झाला आहे असं मला कळलं, काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवास झाला होतो, पण यावर काय म्हणणार मी. दादा राज्यात कोणी सुरक्षित नाहीये अशी ठिकाण विरोधकांकडून करण्यात येते. ठाकरे गटांनी असं म्हणलंय घोसाळकरांच्या घडणाऱ्या घटना या घटना या चिंताजनकच आहेत. त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे, कारवाई पण होते आहे, आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे. दादा गुन्हा देखील दाखल करण्यात आला भाजपकडून, काय कसं बघताय या? असं आहे की देशाचे उच्च स्थानावर, म्हणजे या आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान हे अत्युच्च स्थान आहे. या अत्युच्च पदावर बसणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलण्याचा अधिकार असला तरी इतक्या खालच्या लेवलवर जाऊन बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं, संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे, आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेज बोलावं पण नीट बोलावं. बोलण्याची पण काही पद्धत आहे, बोलण्याचं पण काही स्तर आहे, आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेणं ती बरोबर जरी नसली तरी सुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचा विचार केला. राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.